नागपूर येथून लोकांची शाळा महिलांचा ग्रुप आलेला आहे गणपती संग्रहालयामध्ये, आपण त्यांची संग्रहालयाची बाबतीतची प्रतिक्रिया जाणून घेऊया. बोला ताई. हॅलो. हे गणपती संग्रहालय म्हणजे आम्ही याच्या आधी कधी न बघितलेली इतकी सुंदर हे आहे आणि विदर्भामध्ये इतकं सुंदर बनवलेलं आहे आणि इतक्या प्रकारच्या विविध धातूंच्या विविध ह्याच्यातनं खेळ खेळणारे गणपती आणि विविध गणपती पाहून आम्ही भारावून गेलो. अतिशय सुंदर एंट्रन्स पासून झाडावरची सुद्धा मूर्ती अप्रतिम आहे. अगदी कोरीव काम केलेलं आहे सगळं आणि ज्यांनी हे केलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. असेच कामं करत राहा. मला पण हे पाहून खूप आनंद झाला कारण की मी पण एक गणपतीची भक्त आहे आणि इतके गणपती पाहिल्यानंतर मन अगदी भारावून गेलंय. खूप छान ज्यांनी केलं हे त्या सरांना खूप खूप त्यांचं अभिनंदन. आणि इतकं कोणीतरी करू शकतं एवढं कलेक्शन मनापासून इतक्या वर्ष मेहनत घेऊ शकता याचा हे पाहिल्यावरच आपला विश्वास बसतो. आणि खूप छान गणपती बाप्पा. मी अमरावतीवरून आलेली आहे आणि चिखलदऱ्याला दरवर्षी माझ्या एक किंवा दोन ट्रिप्स असतात पण हा गणपती संग्रहालय मी पहिल्यांदाच बघितला आहे आणि हे सर्व करायला अपार मेहनत लागते असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यामुळे नंद सर आणि त्यांच्या सर्व टीमला माझे मानाचा मुजरा आहे आणि यामुळे चिखलदऱ्याचं एक सौंदर्यात एक खूप मोठा असा स्पॉट निर्माण झाला आणि अमरावतीच्या सौंदर्यात एक भर पडली. लोकांना आवाहन करा. तर मला असं वाटतं की चिखलदऱ्याला येणाऱ्या सर्व पर्यटकांनी तसेच स्पेशली आपण गणपती संग्रहाला सुद्धा आजूबाजूच्या विदर्भातील लोकांनी एकदा तरी अवश्य भेट द्यावी असं माझं आव्हान आहे. चला धन्यवाद. हा ओके. हा यूट्यूब वर.